ओम नमः शिवाय। जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वाद श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंह आसनादेश्वर काव्य सर्व दर्शन तीर्थ वेदांतच्या विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1000 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय। जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी अंग आशीर्वचन 14वे अंगलिंगस्थल जिज्ञासु सद्भक्तानो प्राणलिंगस्थलातील अंतिम उपस्थल अंगलिंगस्थल हे होय। या स्थलाचा अंग आणि लिंग याचे वास्तविक स्वरूप जाणून त्याचे भेद चिंतन कसे करावे याचे वर्णन केले आहे। ज्ञानला अंग असे म्हणतात तर सनातन ज्ञानाला लिंग असे म्हणतात। या ठिकाणी ज्ञान याचा अर्थ ज्ञानवान जीवात्मा असा होय। अंग हा येथे पारिभाषिक शब्द आहे। सामान्यतः अंग हा शब्द उच्चारला की लोकांना शरीर आठवते, परंतु ते अंग शब्दाचा अर्थ शरीरात वा शरीरातील अवयव असा नाही। अंग शब्दाची व्याख्या अंग गच्छी तिथी अंग अशी केली जाते ज्याच्याजवळ साधनेने ज्ञानाने समाधी स्थितीने परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य असते त्याला अंग असे म्हणतात। अंग याचा अर्थ जीव, परंतु सामान्य जीवाला अंग म्हटले जात नाही। प्रत्येक जीव अंग नसतो। ज्याने गुरुदीक्षा घेतली आहे, ज्याचे आणवमायू आणि कार्मिक मल नष्ट झाले आहेत, ज्याच्या मनात परशिवाला जाणण्याची उत्कट जिज्ञासा आहे, अशा जीवात्म्याला येथे अंग म्हटले आहे। वेदांतशास्त्रात ज्याप्रमाणे अधिकारी असतात विवेक वैराग्य मदम इत्यादी षटसंपत्ती आणि मोक्षतत्व असे साधन चतुष्टेश ज्याच्याजवळ असतात तो अधिकारी होय। त्याप्रमाणे लिंगात समरस होण्याचा ज्याला अधिकार प्राप्त झाला असा जीवात्मा अंग होय, म्हणून त्याला ज्ञान म्हटले आहे। ज्ञान म्हणजे शिवज्ञानी जीवात्मा ज्ञानाकडून प्राप्त केले जाणारे परमतत्व म्हणजे लिंग होय। शिवज्ञानी आणि लिंग या दोन्हीचे ज्ञान ज्या प्राणलिंगी साधकाला असते त्याला अंगलिंगी असे म्हणतात। केवळ चिंतन केल्यामुळे शिवाची प्राप्ती होते असे म्हटले तर एक प्रश्न उपस्थित होतो। एखाद्या भुकेल्या मनुष्याने एकाच खोलीत बसून बंद डोळ्यापुढे भाकरी आणून भाकरी भाकरी असे चिंतन केले तर त्याला भाकरी मिळते काय? किंवा तहानलेल्याला मनुष्याने केवळ पाणी पाणी असे चिंतन केल्याने त्याची तहान भागते काय? याचे उत्तर नाही असे आहे। प्रपंचातील पदार्थ आणि परमात्मा यामध्ये खूप फरक आहे। जड पदार्थात कोणतीही क्रिया होत नाही, त्याचे तुम्ही 1000 वेळा नाव घ्या अथवा चिंतन करा, त्याच्यात कोणती हालचाल होत नाही। तो जेथे असतो त्याच ठिकाणी पडलेला असतो। चेतन तत्व असे नसते। एखाद्या माणसाला तुम्ही सारखी हाक मारली, ती जर त्याच्या कानावर पडली तर तो उठून तुमच्याजवळ येतो, कारण मनुष्य हा जड नसून चेतन असतो। प्रपंच जड असल्यामुळे त्याचे कितीही चिंतन केले तरी त्याचा काही उपयोग नाही। जड पदार्थ आपल्याजवळ जवळ येत नाहीत, आपल्यालाच त्याच्याजवळ जावे लागते। परंतु परमात्मा चेतन आहे, चिदरूप आहे, त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी त्याचे चिंतन करता त्या ठिकाणी तो येतो। ज्या रूपात चिंतन करता त्या रूपात तो येतो। प्रापंचिक वस्तू जड आहेत आणि परमात्मा शुद्ध चेतन आहे, असे दोन्हीत अंतर आहे। परमात्म्याचे चिंतन करणे हाच प्रत्येक जीवात्म्याचा जीवनोद्देश आहे। एखाद्या मनुष्याला जर विचारले की तू कुणाचा आहेस तर तो उत्तर देईल, मी माझ्या वडिलांचा आहे, अमक्याचा आहे, तमक्याचा आहे, या गावचा, या जातीचा इत्यादी। परंतु हे खरे नाही। जीवात्मा कोणाचा आहे तर तो जेथून आला आहे त्याच्या अर्थात परमात्म्याचा आहे, कारण जीव हा शिवाचाच अंश आहे। तदंश जीवनामक गीतेत देखील भगवंतांनी म्हटले आहे, या प्रपंचात जीव म्हणून येण्याआधी आपण परमात्माच होतो। शरीर धारण करून आपण या प्रपंचात आलो आहोत। 24 तास प्रपंचातील व्यवहार करताना दिवसातून काही तास तरी आपल्याला परमात्म्याच्या संगतीत राहावे लागते। सदरूप परमात्म्याशी समरस होणारी जी अवस्था ती सुषुप्ती अवस्था, तिलाच आपण गाढ निद्रा असे म्हणतो। समजा एखाद्या माणसाला खूप झोप आली आहे, पण त्याला आपल्याला झोपू द्यायचे नाही। त्याला आपण कितीही धन देऊ केले, काहीही देऊ केले, तरी तो जागा राहणे शक्य नाही, कारण ती देखील त्याची एक स्वाभाविक अवस्था आहे। त्या अवस्थेत बाहेरचे सारे काही सोडून जीवात्मा परमात्म्याजवळ जात असतो। जेव्हा तो संसारात पूर्ण विरक्त होतो तेव्हा आपल्या मूलस्थानी म्हणजे परमात्म्याशी एकरूप होतो। प्रपंचात येण्याआधी तो परमात्मा स्वरूपच होतो आणि मुक्त झाल्यावर देखील तो परमात्म्याशी एकरूप होणार आहे। संसारात राहून देखील त्याचे सर्वाधिक प्रेम परमात्म्यावरच असते, संसारावर नसते। एखाद्या सांसारिक वस्तूवर किंवा व्यक्तीवर मनुष्य किती काळ प्रेम करतो? फार तर 5 मिनिटे 10 मिनिटे, त्यापेक्षा अधिक काळ त्याला प्रेम करता येत नाही। 7-8 तास आपण सुषुप्ती अवस्थेचा आनंद घेत असतो। एवढा वेळ कोणत्याही सांसारिक वस्तूसोबत जीवात्मा समरस होऊ शकत नाही। मनोरंजनासाठी ना
नाटक, चित्रपट किंवा एखादा खेळ पाहायला आपण गेलो तरी 2-3 तासापेक्षा अधिक काळ आपण तो पाहू शकत नाही, परंतु सुषुप्ती अवस्थेत जीव जेव्हा परमात्म्याशी समरस होतो तेव्हा 6-7 तास त्याच अवस्थेत असतो. यावरूनही सिद्ध होते की जीवात्मा हा इतर कोणाचाही नसून परमात्म्याचा आहे. म्हणून उत्पत्तीच्या आधी तो परमात्मस्वरूपच असतो. संसारातून मुक्त झाल्यावर तो परमात्म्याशी एकरूप होतो आणि संसारात असताना देखील वारंवार परमात्म्याजवळ जाण्याचा तो प्रयत्न करीत असतो. मुळात परमात्म्याचाच अंश असलेल्या जीवात्म्याचे परमात्म्याशी सामरस्य करण्यासाठी शिवयोग सांगितला आहे. अंगात अर्थात जीवात्म्यात लिंग अर्थात परशिव समरस्वरूपाने राहतो आणि लिंगात अंग देखील समरस्वरूपात असते. अशा प्रकारे त्यांच्या सामरस्याचे ज्ञान ज्या प्राणलिंगी साधकाला होते त्यालाच अंगलिंगी म्हणतात. या ठिकाणी एक प्रश्न सहज उपस्थित होऊ शकतो. लिंगात अंग राहू शकेल परंतु अंगात जीवात्म्यात लिंग म्हणजे शिव परमात्मा कसा राहू शकेल? जे व्यापक आहे मोठे आहे ते लहान वस्तूत कसे राहू शकते? आकाशात सारे काही राहू शकते परंतु एवढे मोठे आकाश दुसऱ्या वस्तूत कसे राहू शकते? परिच्छिन्न वस्तूत व्यापक वस्तू राहणे शक्य नाही, परंतु येथे दोन्ही गोष्टी घडतात. आकाशात घट देखील राहू शकतो आणि घटात आकाश देखील राहू शकतो. घट तुम्ही जेव्हा ठेवता तेव्हा तो कशात असतो? तर आकाशात. घटात, घटाच्या आत तुम्ही डोकावून पाहिल्यावर आत काय असते? तर आकाशच असते. जी वस्तू सर्वव्यापक असते तीच सर्वामध्ये असते. जर वस्तूमध्ये असते आणि सर्व वस्तू तिच्यामध्ये असतात त्याचप्रमाणे लिंगतत्व सर्वव्यापक असल्यामुळे त्याच्यात अंग असते आणि अंगात लिंगतत्व असते. असे अंगलिंग याच्या सामरस्याचे जो चिंतन करतो तोच अंगलिंगी. अंगात लिंग आहे आणि लिंगात अंग आहे एवढे ज्ञान झाले की साधना पूर्ण होते काय? तर हे तेवढे पुरेसे नाही. ही केवळ ज्ञानात्मक जाणीव होय. या ऐक्याचा अंगलिंगाच्या सामर्थ्याचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे. अंगात ज्योतिष स्वरूप असे लिंग विराजमान आहे याची जाणीव झाल्यावर पूर्वी सांगितलेल्या क्षमा विवेकादी अंतरंग साधनाची नी त्याचे पूजन करावे, निरंतर चिंतन करावे. असे करणारा साधकच अंगलिंगी म्हणविला जातो. आपल्या सिद्धांतात भक्ती केल्यावर जीवात्म्याला मुक्ती मिळते असे सांगितले आहे. प्राणलिंग स्थलातील साधकाकडून जी भक्ती घडते तिला अनुभव भक्ती असे म्हणतात. श्रद्धा भक्ती, निष्ठा भक्ती, अवधान भक्ती, अनुभव भक्ती, आनंद भक्ती आणि समरस भक्ती असे भक्तीचे 6 प्रकार होत. यापैकी अनुभव भक्ती ही चौथी भक्ती असून प्राणलिंग स्थले हे देखील षटस्थलापैकी चौथे स्थल आहे. साक्षात अनुभव घेणे म्हणजे अनुभव भक्ती. ज्याप्रमाणे आपण डोळ्यांनी कानाने एखाद्या वस्तूचा प्रत्यक्ष अनुभव घेतो त्याप्रमाणे आपल्या मनोवृत्तींना भाववृत्तींना प्राणलिंगाचा अनुभव घेऊन त्याचे चिंतन केल्यावर अनुभव भक्तीनेच त्याचा साक्षात्कार होतो. भक्ती प्रारंभी भेद दर्शवित असते. भक्त वेगळा आणि भगवंत वेगळा. त्याच भक्तीच्या द्वारे जेव्हा तुम्ही ईश्वराकडे जाल तेव्हा भक्त भगवंतामधील अंतर हळूहळू कमी होत जाते आणि शेवटी भक्तच भगवंत होतो. प्रारंभी भेद सांगणारी भक्तीचं परिपक्व झाल्यावर अभेद सांगते. भ्रमराचे चिंतन करता करता कीटक भ्रमर बनतो त्याप्रमाणे परमात्म्याचे चिंतन करता करता भक्तच भगवंत बनतो. जीवात्मा आणि परमात्मा विजातीय नसून सजातीय आहेत. दोघेही सतचित स्वरूप आहेत. म्हणून अनुभव भक्तीने जेव्हा प्राणलिंग अर्चन घडते तेव्हा ती भक्ती क्रमाक्रमाने अभेद भक्तीत परिवर्तित होते. सर्व शास्त्रे ही लिंग स्वरूपाचे प्रतिपादन करतात. काही शास्त्रात त्याला ब्रह्म म्हटले आहे, काहींनी विश्वघाम म्हटले आहे, काहींनी त्याला विमुक्ती पद संबोधली आहे. नावे भिन्न असली तरी तत्व एकच आहे. एक सद विप्रा बहुधा वदंती. एकाच तत्वाला शास्त्रज्ञांनी विविध नावे दिली आहेत. आपले आराध्य लिंग हे मुक्तिरूपच होय. त्यापेक्षा मुक्ती वेगळी नाही. लिंगाची आराधना करून मुक्ती मिळवण्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाही. लिंगाची पूजा करता करता लिंग रूप होणे हेच लिंग पूजेचे फल आहे. तीच मुक्ती होय. प्राणलिंग स्वरूपात ज्याचे मी चिंतन करतो तेच मुक्तिधाम असून त्याच्याशिवाय मुक्ती वेगळी नाही. असे ज्याला दृढ ज्ञान झालेले असते त्यालाच मुक्त असे म्हणतात. त्याला शरीर आहे, त्याचे सर्व व्यवहार चालू आहेत, तरी देखील तो जीवनमुक्त असतो. तो सामान्य माणसाप्रमाणे बाह्य जीवन जगत असतो आणि आपल्या अंतरंगात मुक्ती सुख अनुभवत असतो. अशा जीवनमुक्तालाच ज्ञानी आणि गुरु असे म्हटले आहे. मनुष्याचे प्राणलिंग चिंतन जसे जसे वाढत जाते तसा तसा तो हळूहळू प्राणलिंगाशी समरस होत जातो. कापराचा आणि अग्नीचा संबंध आल्यावर कापूर पेट घेतो आणि हळूहळू अग्नीमध्ये विलीन होतो. त्याचा कोणताही अवशेष मागे उरत नाही. जीवनमुक्त पुरुषाला जरी शरीर असले तरी त्याच्या मुक्तीमध्येच कोणतीही बाधा येत नाही. लिंगाचे तादम्य चिंतन जो करतो त्याला तर मुक्ती मिळतेच, परंतु जो असे चिंतन करीत नाही त्याची स्थिती काय होते याविषयी ते सांगतात. लिंग हे अनादि आणि अनिधन
कसे आहे, त्या ज्याचा जन्म झाला नाही ते अनादि आणि ज्याचा अंत होत नाही ते अनिधन। ज्याला जन्म असतो त्याला अपरेपणे मृत्यू येतो, ज्याचा जन्म होत नाही त्याचा मृत्यू देखील होत नाही। म्हणून भगवान जीव अजन्म आहेत, सनातन आहेत, सदाभाव सनातन, तो नित्य आहे, त्याचा अभाव कधीही होत नाही। प्रागर्भाव, प्रधांस स्वभाव, अन्योन्य भाव आणि अंत्यंत भाव असे चार प्रकारचे अभाव सांगितले आहेत। निर्मितीच्या आधी जे असते ते प्रागभाव, उदाहरणार्थ मातीचा घडा, निर्मितीपूर्वी त्याचा अभाव असतो म्हणून मातीमध्ये घड्याचा प्रागभाव असतो। घडा फुटला तर तो नष्ट होतो, त्याचा ध्वंस होतो, हाच प्रध्वंसभाव। दोन वस्तूमधील भेद म्हणजे अन्योन्य भाव, उदाहरणार्थ पुस्तक हे पुस्तक आहे ते पेन्सिल नाही, पुस्तकाच्या ठिकाणी पेन्सिलेचा अभाव आहे आणि पेन्सिलीच्या ठिकाणी पुस्तकाचा अभाव आहे, या परस्पर भेदालाच अन्योन्य भाव असे म्हणतात। हे तीन अभाव ज्याच्या संदर्भात नसतात आणि जे मुळीच अस्तित्वात नसते तो अत्यंत भाव होय। उदाहरणार्थ आकाशपुष्प, आकाशाला कधी फूल लागत नाही तरी केवळ आकाश फूल अशी कवी कल्पना आहे। वंध्याला म्हणजे वांज स्त्रीला कधीच पुत्र होत नाही तरी वंध्या पुत्र असे म्हटले जाते। वस्तू जेव्हा अस्तित्वातच नसते तेव्हा त्या वस्तूचा अत्यंत भाव असतो। परमात्म्याच्या ठिकाणी ही चारही अभाव नसतात, तो कधी उत्पन्न होत नाही म्हणून त्याचा प्राभाव नसतो, कधी तो कधी नष्ट होत नाही म्हणून त्याचा प्रध्वंस भाव नसतो। त्याच्याशिवाय दुसरी कोणती वस्तू अस्तित्वात नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी अन्योन्य भाव संभवत नाही। अन्योन्य भाव करण्यासाठी दोन वस्तूची आवश्यकता असते। लिंगामध्ये जगत्स सर्वम, लिंगाचं सर्व समाविष्ट असल्यामुळे त्याच्याशिवाय दुसरी वस्तू अस्तित्वात नाही, म्हणून तेथे अन्योन्य भाव नसतो, त्याच्या अत्यंत भाव देखील नाही, म्हणजे ते अस्तित्वातच नाही असे नाही। त्याचा जर अभाव असेल तर कुणाचा भाव असू शकतो? सगळ्या अभावांचा साक्षी तर तो आहे। नाटक सुरू होण्याआधी नाट्यगृहातील विद्युत दीप स्थिरपणे प्रकाश देत असतात। नाटक सुरू होताना प्रेक्षक येतात, नाटक पाहतात, नाटक संपल्यावर प्रेक्षक निघून जातात, नाट्यगृह रीते होते, तेव्हाही ते दिवे संथपणे तळपतच असतात। आधी नाट्यगृह रिकामे होते, नंतर ते तुडुंब भरले होते, त्यानंतर पुन्हा रिकामे झाले, या साऱ्याचे जणू ते मूक साक्षीदार असतात। त्याप्रमाणे विश्व निर्माण होण्यापूर्वी, विश्व निर्माण झाल्यानंतर आणि विश्वाचा विलय झाल्यानंतर परमात्मा अस्तित्वात असतो, तो साऱ्याचा साक्षीदार असतो। त्याच्या प्रकाशातच विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि विलय हे सारे घडते। चारही अभावांच्या अतीत असल्यामुळे परमात्मा अनादि आणि अनिधन आहे। परमात्म्याची उत्पत्ती आणि विनाश होत नाही, परंतु ज्याला उत्पत्ती आणि विनाश आहे अशा प्रपंचाचे ते कारण आहे। प्रपंच त्यातूनच उत्पन्न होतो आणि त्याच्यातच विलीन होतो, हे तत्व जे जाणत नाही ते मूढ होत। त्यांची बुद्धी मोहग्रस्त असल्यामुळे ते आपल्या हृदयातील चैतन्याला जाणू शकत नाही। मोक्ष मार्ग बहिष्कृता, ते मुक्तिमार्गाचे प्रवास नसून संसार मार्गावरचे प्रवासी होत। त्यांचा प्रवर्ती मार्ग असतो, निवृत्ती मार्ग नसतो। त्यांचा प्रेय मार्ग आहे, श्रेय मार्ग नव्हे। श्रेय मार्गच आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातो। श्रेयाचा अर्थ सर्वश्रेष्ठ, म्हणून मुक्तीला निःश्रेयस असे म्हणतात। प्रेय मार्गावर चालणाऱ्या प्रवास अंधाराकडे होत असतो, श्रेय मार्गावर चालणाऱ्या ची मात्र प्रकाश यात्रा असते। म्हणून उपनिषदात ऋषींनी प्रार्थना केलेली आहे, अस्तो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यो मा अमृतगमय। हे परमेश्वरा, असत कडून सत्कडे न्या, अंधाराकडून प्रकाशाकडे न्या आणि मृत्यूकडे अमृत्वाकडे न्या। जो प्रपंच सन्मुख असतो त्याची वाटचाल मृत्यूकडे होत असते, जो ईश्वर सन्मुख असतो त्याची वाटचाल अमृत तत्वाकडे होत असते। जे मूड आहेत, ज्यांची बुद्धी मोहग्रस्त आहे, असे लोक मोक्ष मार्गावरून बहिष्कृत होतात। अनादि आणि अनिधान अशा लिंगाचे ज्ञान त्यांना कधीही होणे शक्य नाही आहे। ज्यांना लिंगाचे ज्ञान असते तेच केवळ मोक्ष मार्गाचे अधिकारी असतात। जो परमात्म्याकडे जातो त्याचा मुक्तिलाभ होऊ शकतो। मोक्ष मार्गाचा अधिकारी होण्यासाठी मनुष्याला आपल्या व्यावहारिक जीवनात बदल करावा लागतो। भगवतामध्ये आपण कथा ऐकतो की नंदाने कृष्णाला गोकुळात आणले आणि यशोदेने त्याचे पालन पोषण केले। या कथेचे तात्विक अर्थ देखील समजून घेतला पाहिजे। यशोदाचा अर्थ कोणता
तर यशोदा दधीत यशोदा जी सर्वांना यश देते ती यशोदा, जो कुणाचा अपमान करत नाही अशा माणसालाच भगवंताचा साक्षात्कार होतो. नंद याचा अर्थ आनंद देणारा, सर्व जगाला जो आनंद देतो असा उदात्त मनुष्याच्या हृदयातच परमात्म्याचा आविष्कार होतो. जो दुसऱ्यांचा अपमान करतो त्याला केव्हा तरी अपमान सहन करावाच लागतो. जो दुसऱ्यांना दुःख देतो त्याला केव्हा तरी दुःख सहन करावेच लागते. तुम्ही लोकांना जे देल द्याल तेच लोकाकडून तुम्हाला मिळेल. म्हणून महर्षी व्यासांनी म्हटले आहे, आत्माना प्रतिकूल आणि परेशान समाचार येते. आपला दैनंदिन व्यवहार कसा असावा? व्यास सांगतात की ज्या व्यवहारामुळे आपल्याला दुःख होते तसा व्यवहार आपण इतराशी करू नये. कुणी आपल्याला शिवी दिली तरी आपल्याला दुःख होते, त्याप्रमाणे दुसऱ्याला आपण शिवी दिली तर त्यालाही दुःख होईल हे समजून घेऊन दुसऱ्याला शिवी देऊ नये. यशोदा आणि नंद याच्या घरात भगवान कृष्णाने आनंदाने वास्तव केले. त्याप्रमाणे जे इतरांना यश देतात अर्थात त्याच्या कल्याणाचे चिंतन करतात आणि जे इतरांना दुःखदायक न ठरता आनंदच देतात अशा सत्प्रवृत्त मनुष्याच्याच अंतकरणात परमात्म्याचा निवास असतो. मंदिरात ईश्वर दर्शनासाठी जाताना आपण स्नान करतो, स्वच्छ कपडे घालतो आणि मगच जातो. हा तर बाह्य व्यवहार आहे. ईश्वर दर्शनासाठी शरीराच्या स्वच्छतेची गरजच असते, तशीच मनाच्या शुद्धतेची देखील गरज असते. यालाच अंतरंग शुद्धी म्हणतात. दुर्गुणांचा त्याग केल्यावर जेव्हा आपले हृदय शुद्ध होते तेव्हाच त्यामध्ये परमात्म्याचा आविष्कार होतो. म्हणून जे मूढ असतात अशाच्या हृदयात परमात्मा प्रकाशत नाही. याप्रमाणे सांगून शेवटी प्राणलिंगा स्थळाचा समारोप करतात. प्राणलिंग अर्चनासाठी सांगितलेल्या भावपुष्पांनी धार्मिक होऊन आपल्या भावनेत शिवाला साठून जो नित्य शिवस्मरण करतो अशा प्राणलिंगी स्थलातील साधकाचे ज्ञान परिपक्व झाल्यामुळे तो पुढील शरणस्थलाचा अधिकारी होतो. एखाद्या कुंभ पाण्याने पूर्ण भरावा त्याप्रमाणे तो आपल्या भावनेत शिवाला भरून घेतो. असा प्राणलिंगी स्थलातील साधक प्राणलिंगी स्थल पार करून त्यापुढील पाचव्या शरणस्थलात प्रवेश करतो. या ठिकाणी श्री सिद्धांत शिखामणीतील प्राणलिंगी स्थल या षटस्थलातील चौथ्या स्थलाचे विवेचन पूर्ण झाले आहे. ज्याला आपले जीवन प्रकाशाने उजळून घ्यायचे आहे, ज्याला मृत्यूकडे पाठ करून अमृतत्वाचा धांडोळा घ्यायचा आहे, ज्याला सांसारिक दुःखापासून सुटका करून घेऊन चिदानंद रूपी परशिवात सामावून जायचे आहे, अशा संवेदनशील सद्गुणी मनुष्याने अथकपणे चालावी अशी ही प्रकाश वाट आहे. प्रत्येक पावला कती सरत जाते आणि आदिअंत ही नाशा अपार शांतीत साधक चिंबणावून जातो. याच वाटेवरचा यात्रिक होणे हे प्रत्येकाचे इति कर्तव्य आहे. एवढे सांगून आजच्या शिरवचन आणि अंग षटस्थलांतर्गत प्राणलिंग स्थलातील विवेचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती.